नमस्कार. मनोगतच्या आजच्या या सत्रामध्ये आज आपण मानसिक ताणतणाव आणि आयुर्वेद याबद्दल बोलणार आहोत. मन आणि ताणतणाव ह्या गोष्टी खूप वेळेला एकमेकांशी असोसिएटेड असतात. आपण मनाचं पोषण आहारामुळं कसं होतं हे पाहिलं आणि मन आनंदी राहण्यासाठी काय ठेवायला पाहिजे, ज्ञानाची ग्रहण प्रक्रिया कशी असते, काही गोष्टींमध्ये आपलं लक्ष का नाही लागत, ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. पण कसं आहे ना की अभ्यास करताना किंवा कुठलीही गोष्ट समजून घेताना ती पटकन समजली नाही किंवा त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्याला अडचणी यायला लागल्या, तर मात्र मन जे आहे ना ते ताणतणावाखाली यायला लागतं. बऱ्याच वेळेला घरगुती काही गोष्टी असतात की ज्याच्यामुळं मन आपलं ऑलरेडी चुकीच्या विचारांनी ऑक्युपाईड असतं, निगेटिव्ह विचारांनी ऑक्युपाईड असतं. काही वेळेला ऑफिसमधले ताणतणाव असतात. पण हे सगळे बाजूला ठेवून आपलं दिनचर्या चांगल्या पद्धतीने जर ठेवली आणि मन जर पॉझिटिव्ह ठेवलं तर हे ताणतणाव आपण कमी करू शकतो. मन आणि ताणतणाव ह्या दोन गोष्टी खूप एकमेकांशी संलग्न आहेत, निगडित आहेत. आणि म्हणूनच हा ताणतणाव जर असेल ना मनामध्ये तर आपण कुठल्याही गोष्टी एक्सलंट नाही करू शकत. आणि म्हणून मन आनंदी आणि हलकं फुलकं असायला पाहिजे. बऱ्याच वेळेला एक उदाहरण घेतलं जातं की अर्धा ग्लास पाण्याने भरलेला आहे, मग तुमची बघण्याची व्हिजन कशी आहे की तो भरलेला आहे का रिकामा आहे. पण जर तो तुम्ही खूप वेळ होल्ड केला ना तर हात दुखायला लागतो, हे मात्र महत्वाचं. मग तो अर्धा भरलेला का असेना. तसंच ह्या निगेटिव्ह इमोशन्स आपण आपल्या मनामध्ये खूप काळ होल्ड केल्या तर त्या मनाला त्रास द्यायला लागतात. आणि म्हणूनच जसं आपण शरीराचा उपास करतो ना तसाच मनाचा उपास सुद्धा गरजेचा असतो हे ताणतणाव कमी करण्याच्या दृष्टीने. मग ह्या वेळेला आपण असं ठरवून घेऊ शकतो की मी काही तासांसाठी, काही विशिष्ट एक दोन तासांसाठी मौन करणार आहे, बोलणार नाही. मग त्यावेळेला आपण इंट्रोवर्ट होऊन स्वतःला इंट्रोस्पेक्शन ज्याला म्हणतो की स्वतःचं आत्मपरीक्षण करणं, ह्या गोष्टी करायला पाहिजेत. कोणत्या गोष्टींमध्ये अडकायचं, काय सोडून द्यायला पाहिजे हे सुद्धा शिकणं खूप महत्वाचं असतं. बऱ्याच वेळेला आपण त्याच त्याच गोष्टी उगाचच धरून त्याच्यातच अडकून निगेटिव्ह मनाला करून ठेवत असतं. तर हे मन निगेटिव्ह न होता पॉझिटिव्ह व्हावं ह्या दृष्टीनेचा जो प्रवास आहे ना तो खूप छान पद्धतीनं आयुर्वेदामध्ये आणि इव्हन अध्यात्मामध्ये सुद्धा वर्णन केलेलं आहे. इंद्रिय जे आहेत ना त्या या इंद्रियांपैकी मन हे सुद्धा एक 11वं इंद्रिय आपण बघितलं. तर न पीडयत इंद्रियाणि न चैतानी अतिलालयत असं म्हटलंय. आणि मनाचं जे कर्म आहे ना त्यामध्ये सुद्धा स्वस्य निग्रह म्हणजे मनच स्वतःला कंट्रोल करू शकतं हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. आणि म्हणून मला त्रास आहे, मला होतं, काहीतरी होतं आहे हे ओपन अप होणं, बोलणं, शेअर करणं ह्या गोष्टी खूप गरजेच्या असतात. अर्थात हे शेअर कोणापाशी करायचं की जिथे आपल्याला उत्तम सल्ले मिळतील त्या ठिकाणी ह्या गोष्टी निश्चितच शेअर करायला पाहिजेत. मी या ठिकाणी सगळ्यात पहिली आणि महत्वाची आपली जवळची जी माणसं असतात ती म्हणजे आपले आई बाबा, यांच्याशी आपण सगळं मोकळी घेऊन सगळ्या गोष्टी बोलायला हव्यात, जे काही ताणतणाव असतील ते दूर करायला हवेत. या पद्धतीनं जर गेलो तर मनाचे आजार होणं किंवा मानसिकता बिघडणं ह्या गोष्टी होणारच नाहीत. आणि मग मनाला वैफल्य येणं, नैराश्य येणं ह्याकडे आपण जाणार नाही. आणि म्हणूनच ओपन अप होणं, मोकळेपणाने बोलणं आणि योग्य ठिकाणी योग्य माणसांचा सल्ला घेणं ह्या गोष्टी सुद्धा तेवढ्याच महत्वाच्या. आणि मानसिक उपास म्हणजे शरीरामधले मनामधले जे ईर्ष्या, लोभ, द्वेष, मत्सर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या हळूहळू करून काढून टाकण्याचा मनातनं प्रयत्न करायला पाहिजे. खूप जास्त दिवस तेच गोष्टी होल्ड करू नयेत म्हणजे मग मनाचं आनंद जे आहे ना, मनाचा आनंद आहे तो आपल्याला मिळवता येत असतो. या मनाच्या आनंदासाठीच आपल्याला निसर्गाने एक उत्तम वरदान दिलंय, ती म्हणजे निद्रा. आणि ही निद्रा आपल्या शरीरामध्ये मनामध्ये काय काय कार्य करते हे सुद्धा आपण नक्कीच जाणून घेणार आहोत. सो आपल्या दिवसभराचे इमोशन ज्या काही नेगेटिव्ह असते ना त्या वॉश ऑफ करण्याचं काम ही निद्रा करत असते. आणि उत्तम झोप ही सुद्धा त्यामुळं मनाचे आजार दूर करण्यासाठी गरजेची असते. सो मनाचे ताण, मनाचे तणाव ह्या सगळ्यांपासून दूर राहण्यासाठी महत्वाचा भाग म्हणजे आहार उत्तम ठेवायला पाहिजे, आपल्या भावनांचा योग्य ठिकाणी निचरा व्हायला पाहिजे, मनामध्ये खूप गोष्टी साठून नाही ठेवायला पाहिजे अनेक काळ, आणि झोप व्यवस्थित घ्यायला पाहिजे. असं जर आपण केलं तर मनाच्या आजारांपासून आपण नक्की लांब राहू शकतो. नमस्कार.